टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ दुसरा अबब अब किती प्रकारचे हे प्राणी नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीमधील परिसर अभ्यास या विषयातील पाठ दुसरा अबब अब किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ शिकणार आहोत मग सांगा पाहू ह्या चित्रातील प्राणी तुम्ही ओळखू शकाल सांगा बरं कोणकोणते प्राणी आहेत ते आणि आहे प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत चला तर मग पाहूया बघा चित्रात आपल्याला हत्ती दिसतो आहे ना तर हत्ती हा रंगाने काळा असतो त्याचे शरीर खूप अवजड असते त्यामुळे तो खूप धावू शकत नाही म्हणून तो संत गतीने चालतो मोठे कान आणि सोंड हे हत्तीचे वैशिष्ट्य आहेत बघा आता चित्रामध्ये आपल्याला पोपट दिसतो आहे पोपट हा आकाशात उडतो पोपटाचा रंग हिरवा असतो पण त्याची चोच ही लाल रंगाची असते पक्ष्यांचे पाय पोकळ असल्यामुळे पक्षी हे उंच उंच उडू शकतात पुढचा प्राणी आहे सांबर सांबर हा हरणासारखाच वेगाने धावणारा प्राणी आहे हा प्राणी गवत झाडे झुडपे खातो पुढे आहे साप सापाला तर पायच नसतात तरीही तो खूप वेगाने धावू शकतो बघा पुढे आहे मैना तपकिरी रंगाचा व पिवळ्या चोचीचा हा पक्षी आहे तो गावाकडे जास्त आढळतो धान्य व किडे खाणारा हा पक्षी कर्कश ओरडतो मग मुलांनो सांगा पाहू आमची नावे सांगा आकाशात उडणारे प्राणी कोणते आहेत तर कावळा चिमणी पोपट वटवागुळ गरुड कोकिळा हे आकाशात उडणारे प्राणी आहेत हो ना त्यानंतर बघा पाण्यात राहणारे प्राणी कोणकोणते कौन आहेत मासा बेडूक मगर कासव पानघोडा हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत पुढे बघा काळ्या रंगाचे प्राणी कोणकोणते कौन आहेत कावळा अस्वल कोकिराम काही कुत्रे व काही मांजर, हे काळ्या रंगाचे प्राणी आहेत त्यानंतर रंगीबिरंगी प्राणी कोणकोणते आहेत बघा मुलांना तुम्ही मोर बघितला असेल ना किती सुंदर असतो किती रंगीबिरंगी असतात त्यांची त्याची पिसे मग मोर पोपट मासे फुलपाखरे हे रंगीबिरंगी प्राणी आहेत त्यानंतर आकाराने खूप मोठे प्राणी कोणते आहेत सांगा बरं हत्ती बैल गाय घोडा हे आकाराने खूप मोठे असणारे प्राणी आहेत त्याचप्रमाणे आकाराने अगदीच चिंटुकले असणारे प्राणी कोणते आहेत तर मुंग्या चिलटे डास हे आकाराने अगदीच चिंटुकले प्राणी आहेत मग आता हे वेगवेगळे वेग प्राणी आहेत ना त्यांचा संचार कुठे असतो ते कुठे राहतात हे आता पाहूया आमचा संचार कुठे असतो तर बघा मुलांना चित्रामध्ये तुम्हाला गरुड दिसते आहे की नाही मग गरुड हा आकाशामध्ये खूप वेळ उंच उडू शकतो आणि उंच भराऱ्या तो मारू शकतो तर गाय आहे गाय ही जमिनीवर चालते आणि मासे मासे हे पाण्यामध्ये मा पोहतात आता पुढे बघा प्राण्यांचे रंगानुसार वेगवेगळे वर्गीकरण केलेले असते म्हणजेच आमचे रंग निरनिराळे आता इथे बघा बगळा आहे बगळाचा रंग हा पांढरा असतो तर कावळा हा काळा असतो म्हैस देखील काळ्या रंगाची असते आणि मोर तर अगदी सुंदर आणि रंगीबेरंगी असतो त्यानंतर आम्ही आकाराने लहान मोठे घोडा बैल हे आकाराने मोठे असतात तर शेळी कुत्रा हे मध्यम आकाराचे असतात आणि उंदीर खार हे सुद्धा आकाराने लहानच असतात तसेच गांडूळ झुरळ यांचा आकार तर उंदीर व खार यांच्यापेक्षाही लहान असतो चिलटे मुंग्या ह्या अगदीच इटुकल्या असतात मग सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते आहेत तर चित्ता वाघ हरिण घोडा हे खूप वेगाने धावणारे प्राणी आहेत त्यानंतर संथ गतीने जाणारे प्राणी कोणते आहेत तर हत्ती कासव अस्वल गोगलगाय हे प्राणी संत गतीने म्हणजेच खूप हळूहळू चालणारे प्राणी आहेत म्हणजेच काय प्राण्यांचे वेगानुसार वर्गीकरण केलेले असते पुढे बघा आमची हालचाल वेगवेगळी वेग प्राण्यांच्या हालचालीनुसार त्यांचे वेगवेगळे वेग वर्गीकरण केलेले असते आता खार ही आकाराने खूप लहान असते पण ती खूप चपळही असते ती सरसर सरसर झाडावर चढते आणि एखाद्या फांदीवरून अगदी तुरुतुरू तुरु पळते तुम्ही बघितला आहे की खारीला त्यानंतर बघा इथे आपल्याला हत्ती दिसतोय ना तर हत्तीचे शरीर हे अगदीच अवजड असते त्याचे पाय जाडजूड असतात म्हणूनच हत्ती फार वेगाने धावू शकत नाही त्यानंतर बघा इथे हरणाचं चित्र आहे आता हरणाचे पाय हे बारीक असतात त्यामुळे तो वेगाने धावू शकतो तर तुम्ही बघितला तर बेडकाचे मागचे पाय हे लांब असतात त्यामुळे उड्या मारत जाणे त्याला सहज जमते समजलं ना आता आपण ज्या प्राण्यांची माहिती घेतली त्या प्राण्यांचा आपल्याला काय उपयोग होतो हे आपण दुसऱ्या भागात शिकणार आहोत घरचा अभ्यास आपल्या उपयोगी पडणारे प्राणी कोणते आकाराने मोठे असणारे प्राणी कोणते या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा धन्यवाद